गेली 38 वर्ष कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील विधिज्ञ आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं खंडपीठ प्रश्नी लढा सुरू आहे, मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर 6 जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वकील बांधव आणि खंडपीठ कृती समिती यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली. सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी गेल्या 38 वर्षाच्या खंडपीठ मागणीच्या लढ्यातील घडामोडींची माहिती दिली. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना कोल्हापूर खंडपीठ मागणीच्या लढ्याला यश येण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची बैठक होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. मात्र गेली अनेक वर्ष ही बैठक होऊ शकलेली नाही, त्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीची वेळ घ्यावी. या बैठकीत आपण मुख्यमंत्र्यांना आचारसंहितेपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठ प्रश्न मार्गी लावावा यासाठी आग्रह करू असं सांगितलं. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि खासदार धैर्यशील माने यांनी लवकरात लवकर आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ अशी ग्वाही दिली. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आपल्या खंडपीठ लढ्याला लवकरच यश येईल त्यासाठी आपण सर्वजण एक दिलानं प्रयत्न करूया असं सांगितलं. या बैठकीनंतर बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर खंडपीठाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असून आपण लवकरात लवकर त्यांची वेळ घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. लाडके बहिणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते, त्याची जाहीर वाच्यता सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री स्वतः याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, पण एखादी नवीन व्यवस्था तयार करायची असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्या लागणारं व्यवस्थापन असेल, याचं पुढचं येणारे आनुषंगिक जे या ठिकाणी विषय आहेत ते महाराष्ट्र शासन म्हणून मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांच्या दोघांच्या संयुक्त चर्चेमधनं या ठिकाणी उलगडा त्याचा होत असतो. ही एक प्रक्रियेचा भाग आहे आणि ज्यावेळी एखादं कोर्ट किंवा त्याचं बेंच इथं येत असतं त्यावेळी कोल्हापूरनं स्वतःची तयारी दाखवलेली आहे, त्याचे व्यवस्थापनाची तयारी दाखवलेली आहे, नवीन जागेची तयारी दाखवली आहे आणि महाराष्ट्र शासनानं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच त्याच्यासाठीचं 1100 कोटी रुपयाचं या ठिकाणी बजेटमध्ये प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून ठेवली होती. निश्चितपणे ह्याहीवेळी महायुतीचं शासन ह्या सगळ्या कामासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री यामधनं या ठिकाणी पॉझिटिव्ह सोल्युशन घेतील आणि कोल्हापूर जिल्ह्यामधनं या ठिकाणी सर्किट बेंचची लवकरच सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी आणि सन्मान्य क्षीरसागर साहेबांनी उद्याच त्या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ही बैठक लवकरात लवकर कशी या ठिकाणी आचारसंहितापूर्वी लागेल याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी देखील खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या मागणीनुसार राजेश क्षीरसागर आणि धैर्यशील माने मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणतील आणि हा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास व्यक्त केला. ही अनेक वर्षाची मागणी आणि आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आज उपस्थित होते. आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांची वेळ ताबडतोब घ्यावी, कारण की चीफ जस्टिसना भेटून किमान सर्किट बेंचच्या माध्यमातून सुरुवात व्हावी अशी 6 जिल्ह्यातल्या लोकांची अपेक्षा आहे. आणि आजच्या बैठकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर वेळ मिळावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. या बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबा बावळे, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, शिवाजी राणे, किरण गावडे, संभाजीराव मोहिते यांच्यासह कृती समितीचे सदस्य आणि 6 जिल्ह्यातील पक्ष संघटनांचे पदाधिकारी, वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते.